तर आवाज लोकशाहीचा मध्ये आज पाहूयात गडचिरोलीतील नागरिकांच्या समस्या. आदिवासी बहुल नक्षलग्रस्त आणि मागास जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये क्रीडा प्रतिभेची कमतरता नाही आहे. त्यालाच चालना देण्यासाठी क्रीडा विभागाच्या वतीनं जिल्हा क्रीडा संकुलाच्या जागेवर विविध प्रकारच्या सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. त्याचा पहिला टप्पा म्हणून 2.5 वर्षांपूर्वी जवळपास 27 कोटी रुपयांचे कामं हाती घेण्यात आली, परंतु ती कामं अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही आहेत. त्यामुळं जिल्ह्यातील खेळाडूंना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहेत. काय काय त्यांच्या समस्या आहेत त्याबद्दल त्यांच्याचकडून आज आपण जाणून घेऊया. 2 वर्षापासून काही बांधकाम पूर्ण झालेलं नाही. विद्यार्थ्यांना रनिंगसाठी ट्रॅक बनणार होता, पण अजून त्या ट्रॅक बनला नसल्यामुळे विद्यार्थ्यांना या कच्च्या रस्त्यावर कच्च्या ट्रॅकवर रनिंग करतात. हा, इंडोर स्टेडियम पण आहे बॅडमिंटनसाठी, आणि व्हॉलीबॉलचं पण स्टेडियम बनणार आहे. सिंथेटिक ट्रॅक आहे रनिंगसाठी, पण अजून काही 1.5 वर्षापासून बनला नाही सिंथेटिक. या ठिकाणी जास्तीत जास्त म्हणला तर काही कार्यक्रम होतात ते बहुत घाण करतात. एक तर ट्रॅक प्रॉपरली नाही ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सगळे सार्वजनिक व्यक्ती येऊन आपण स्वतःची मनमानी करतात. जेव्हा सार्वजनिक कार्यक्रम होतात ते कार्यक्रम संपल्यावर त्यांचे ग्राउंडबद्दल कोणी विचार पण करत नाही, याबद्दल कोणी काळजी पण घेत नाही. सकाळ संध्याकाळी ते हजारो विद्यार्थी प्रॅक्टिस करत असतात, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होते. पण जेव्हा या ठिकाणी कार्यक्रमासाठी परवानगी देत असतात त्यांच्याकडून पहिलेच सफसफाईची एक आट लावायला पाहिजे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिल्हा स्टेडियम अवेलेबल आहे, पण इथं म्हणजे प्रॉपरली जे इव्हेंट होतात ते इव्हेंटसाठी नाही का हे जागा बरोबर बनवून नाही दिले. जे मैदान आहे फक्त रनिंगसाठी आहे, बाकीच्या इव्हेंटसाठी नाही. जसे फुटबॉल आहे, बॅडमिंटन आहे, व्हॉलीबॉल आहे, क्रिकेट आहे, हे त्यांच्यासाठी म्हणजे प्रॉपरली ग्राउंड नाही आहे. असं फक्त ग्राउंडच नावाचाच ग्राउंड आहे. जे प्रशिक्षक आहेत ते तर प्रशिक्षक अवेलेबल राहिले पाहिजेत त्या जिल्ह्यामध्ये. असे प्लेयर आहेत पण त्यांना मार्गदर्शक नाहीत. त्यांच्या मुलांसाठी कसं आहे स्वतंत्रपणे ग्राउंड नाही प्रॅक्टिससाठी, आणि जे नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर पोरं जे प्रॅक्टिस करण्यासाठी जातात ते लोक रस्त्यावर म्हणा बाकी ठिकाणी रस्त्यावर प्रॅक्टिस करून असे जातात. म्हणजे आणि पोलीस भरतीची मुलांची संख्या एवढी भरपूर आहे का म्हणजे स्टेडियम आपल्याला कमी पडत आहे. ग्राउंड नाही का लवकरात लवकर व्हायला पाहिजे होतं. पोरांना बहुत त्रास होते सर, कारण की नाही सर रोडावर जातात ना, रोडावर गेल्यामुळे नाही का सर पायामध्ये बहुत त्रास होते सर. मागच्या वर्षी पण तसंच झालं सर, इथं गड्डे गोटे वगैरे सगळे ज्यांनी बिना शूजना प्रॅक्टिस करतात त्यांना गोटे करतात, कधी कधी कोणाचे पायला चकतात वगैरे असे पडून हे गड्डे आहे सगळे. आणि 2 वर्षापासून जे काम सुरू आहे ते पूर्णपणे अजूनपर्यंत झालं नाही, आणि जे जे प्रॅक्टिस करतात त्यांना अधिक पुन्हा हे ग्राउंड चांगलं करून दिले असते तर यावर्षी आता भरती निघली असती तर सगळेजण मग चांगल्याने प्रॅक्टिस केली असते. 2 वर्षापासून इथं काम चालू आहे पण तिथं काहीच अजूनपर्यंत व्यवस्था केली नाही आहे. जसं की ग्राउंडला पावसाळ्यामध्ये जर आलं पाऊस वगैरे आलं तर ग्राउंड बंद ठेवावं लागते. जसं स्टेडियमवर सकाळची आणि सायंकाळची रेलचेल वगळता दुपारच्या कालावधीत इतर प्रकारचे चाडे म्हणा किंवा बेफाम गोष्टीसाठी काही मुलं आणि मुले इथे येतात, आणि कधी असली चाडे करण्याकरता सुद्धा या स्टेडियमचा वापर करण्यात येतो. मुलं आणि मुलींसाठी बाथरूमची आवश्यकता आहे. इथं बाथरूम नाही, पाण्याची सोय नाही, पिण्याच्या पाण्याची इथं फिल्टरची आवश्यकता आहे, आणि स्वच्छता जिथं तिथं हे घाण करून ठेवतात. आधी ग्राउंड तर चांगलं होतं, आता हे कन्स्ट्रक्शन चालू केलं याच्यात तर आणखी खराब करून टाकलं त्यांना. तर आता काय माहीत फुटबॉलकडे तसं कोणी लक्ष देत नाही. गडचिरोलीची काय देशाची हालत आहे, ज्यांनी करायचं लवकर करायला पाहिजे, नाही तर चालले सगळे जिल्हा सोडून ते खेळणारे. शासनाकडून निधी हा नियमित स्वरूपात वितरित होत नाही आहे ना. कॉन्ट्रॅक्टरचे जवळजवळ 1.5 ते 2 कोटी रुपयाचं बिल पेंडिंग राहिलेलं आहे. तरी आपण सुरुवातीला त्याला 1500 रुपये रोजाचा दंड केलेला आहे, आणि आज रोजी त्याच्याकडून आपण 5000 रुपये रोजचा दंड वसूल करण्यात येत आहे. गडचिरोलीच्या या जिल्हा क्रीडा संकुलासाठी 1 कोटी रुपयांची कामं क्रीडा विभागानं मंजूर केली, परंतु निधी देताना प्रत्यक्षात हात आखडता घेतलेला आहे. हा निधी लवकरात लवकर या जिल्ह्याला मिळो आणि ही कामं लवकरात लवकर मार्गी लागो एवढीच अपेक्षा करूया. मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.